मी काजल दिनकर, लोकिंग न्यूज चॅनलच्या स्पेशल रिपोर्ट वार्तापत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. पाहूया स्पेशल रिपोर्ट मधील आजच्या काही विशेष घडामोडी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आगामी काळात राज्यात मोठी आघाडी घेईल, त्यासाठी युवकांनी सज्ज व्हा, आंदोलने मोर्चे काढून सामाजिक प्रश्नाला वाचा फोडा, प्रसंगी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवा पण संघटन कायम ठेवा, असा संदेश माजी पालकमंत्री उत्पादन शुल्क मंत्री गणेश नाईक यांनी केला. येथील पाटीदार भवन मध्ये शनिवारी पार पडलेल्या पक्ष मेळाव्या प्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. मोदी सरकार हे फेकू सरकार आहे, कोणत्याही खात्यात 15 लाख सोडा 15 रुपये तरी आलेत का, असा सवाल करत त्यांनी केंद्र सरकारचे वाभाडे काढले. लोकनेते वंडर पाटील यांनी युवकांना मार्गदर्शन करावे, सुधीर पाटील यांनी नेतृत्व करावे आणि पक्षाला बळकटी देऊन कार्यकर्त्यांना आत्मविश्वास निर्माण करावा, असे आवाहन त्यांनी या प्रसंगी दिले. यावेळी माजी खासदार संजीव नाईक, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद जिंदूराव, जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते, प्रवक्ते महेश तपासे, नगरसेवक बाबाजी पाटील, सिराज डोंगरे, सारिका गायकवाड, सुरेश जोशी, प्रल्हाद गिलारे, दत्ता वझे, जानू वाघमारे, राजू शिंदे आदींसह मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. अशा पद्धतीचा एक डीआर काढला आणि त्याप्रमाणे आज आमच्या गोरगरिबांच्या शेतकऱ्यांच्या या जागा इथे गेलेल्या आहेत. त्या शेतकऱ्यांच्या मुलांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, त्यांना त्याचा बेनिफिट मिळाला पाहिजे. परंतु ब्रिटनांच्या घशात हे असं हे बीजेपी आणि शिवसेनेचं सरकार आहे आणि म्हणून माझा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आता पेटून उठलेला आहे. आणि हे सगळे प्रश्न जे आहेत हे रस्त्यावर चळवळीच्या माध्यमातून लावून गेला. या सरकारने आज ज्येष्ठ लावून आणि लहान थोर कारखाने छोटे मोठे उद्योगधंदे बंद पडले आणि बेकारांची कुऱ्हाड आपल्या सगळ्यांच्या डोक्यावर आणून ठेवली. प्रत्येक वर्षी या सरकारने 2 कोटी लोकांना नोकऱ्या देत होऊन सांगितल्या होत्या, तोही तिथे सर्व कोटात आलेले आहे. आणि या सरकारने आपल्या सरकार आल्यानंतर डिझेल पेट्रोल आम्ही स्वस्त देऊ सांगितलं होतं. त्या डिझेल पेट्रोलच्या मुले मुख्यमंत्री फायल आहे असं नको काय असं मी काय बोललो. मुख्यमंत्र्या माझ्या फायली तिकडेच आहेत, कुठे मुख्यमंत्र्यांची फायल कशाला मी असं बोललो का, तसं नाही रे. तुम्ही जपो त्या प्लीज नाही करायचे. बोल साहेब, इथल्या खासदारकीसाठी उमेदवारीसाठी तुमचं नाव खूप चर्चेत आहे. माझं नाव कल्याण मतदार संघात सुद्धा प्रमोद इंदुरावने सांगितलं आणि ठाण्यामध्ये सुद्धा काही लोकांनी मागितलेलं. प्रश्न असे पक्षाच्या हिताकरता आम्ही सगळेजण योग्य तो निर्णय योग्य वेळी घेऊ. लाडू वाटण्याचा कार्यक्रम शिवसेनेच्या आमदारांना, तुम्हाला काय वाटतं लाडू वाटण्यामुळे जे समस्या? हे बघा, माझ्यामध्ये लाडू वाटा, जिलेबी वाटा, पेढे वाटा चांगलं आहे. पहिल्यांदा इथल्या लोकांना पाणी वाटा, इथले रस्ते वाटा चांगल्या, म्हणजे लाईट वाटा, ड्रेनेज, सिवेज, आरोग्य, शिक्षण हे पहिले वाटा आणि मग पेढे पण वाटा. आम्ही पण त्या पेढ्याचं कौतुक करू. चला पुढे. मीटर घेतलं वाटत तुमच्या भाषेमध्ये लोकांना माहिती मिळालेली आणि म्हणून मी काय बोललो की लाडू हे एक दिवस दररोज वाटणार आहेत का? माझं म्हणणं असं की दररोज जर तुम्ही पंक्ती भरणार असाल ना तर तुम्ही अजिबात काय काम करू नका. दर वर्षा 5 वर्षांनी मते द्यायला लोक येतील, पण दररोजचं सकाळी ब्रेकफास्ट, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण, व्हेज नॉनव्हेज काय त्याची म्हणजे परत चॉईस बघा. आणि संध्याकाळी काही लोकांना दुसरं पण लागतं ते पण बघा. शिवसेनेलाच निवडणुकीच्या तोंडावर त्यांना राम आठवलेला आहे. बघा, शिवसेनेचा राम आणि भाजीचा राम हा यांच्या मनातला खरा राम नाही, हा तोंडावरचा राम आहे. ओके, कालाच्या ओघामध्ये यांचा राम, यांच्या म्हणजे राम खरा पण यांच्या मनात असलेला राम हा खोटा. यांच्या मनातली रामाच्या विषयातली श्रद्धा ही अतिशय स्वतःच्या स्वार्थाची आहे, जे कालांतराने सिद्ध होईल. मुरबाड लेणार शहापूर रस्त्यावरील साधारण 40 वर्षांपूर्वीचा बांधलेला जुना काळू नदीवरील पूल धोकादायक झाल्याने त्यावरील वाहतूक 2 वर्षापासून बंद करण्यात आली होती.
अखेर आज तो पूल जमीनदोस्त करण्यात आला. सुमारे 40 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला शहापूर मुरबाड रस्त्यावरील काळू नदीवरील या पुलाची लांबी 146 मीटर असून मागील 2 वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हा पूल धोकादायक म्हणून घोषित करण्यात आला होता. त्यानंतर शहापूर मुरबाड कर्जत हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग मंजूर झाल्यानंतर या महामार्गाचे काम देखील सुरू करण्यात आले आहे. शहापूर मुरबाड कर्जत हा रस्ता सौंदर्य असून संपूर्ण रस्ता हा सिमेंट कॉन्क्रीटचा असणार आहे. शहापूर मुरबाड काळू नदीवरील नवीन पुलाचे काम मे अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान सदर पुलाचे काम वेगाने व्हावी अशी मागणी आमदार पांडुरंग बरोरा तथा परिसरातील नागरिकांनी केली आहे. शहापूर आणि मुरबाड तालुक्याला जोडणारा काळू नदीवरचा पूल आज नव्याने बांधण्यासाठी त्या ठिकाणी आज पाडण्यात आला. सावित्री पूल त्या ठिकाणी सावित्री नदीवरचा जो पूल मागच्या वेळी ज्यावेळेस दुर्घटना घडली त्यावेळी शासनाने आदेश दिले होते की जे जुने पूल आहेत त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट त्या ठिकाणी बांधकाम विभाग करावे आणि त्यामध्ये काळू नदीवर जो पूल आहे तो स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये तो धोकादायक दिसे त्या ठिकाणी त्यांना दिसण्यात आला आणि त्यानंतर गेले 1.5 वर्षापासून त्या शहापूर आणि मुरबाडला जोडणारा जो काळू नदीचा पूल आहे तो कमकुवत आहे, तो धोकादायक आहे म्हणून त्या पुलावरील जी वाहतूक जड वाहतूक त्या ठिकाणी बंद करण्यात आली आणि त्यानंतर तो नव्याने पूल व्हावा यासाठी या मतदारसंघाचा आमदार आणि तसेच या मतदारसंघाचे खासदार आम्ही सातत्याने या ठिकाणी नव्याने पूल व्हावा यासाठी यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला आणि त्याला त्या ठिकाणी मंजुरी मिळाली. नुकतंच त्याची निविदा झाली असून पावसाळ्यापूर्वी शहापूर आणि मुरबाडला जोडणारा जो रस्ता आहे तो पूर्ववत व्हावा, तो पूल नव्याने व्हावा यासाठी पावसाळ्यापूर्वी हा पूल नव्याने होण्याच्या दृष्टिकोनातून आज हा पूल त्या ठिकाणी पाडण्यात आला. तात्काळ याचं काम लवकरात लवकर पूर्ण होऊन हा रस्ता सुस्थितीत व्हावा अशा सूचना आम्ही संबंधित बांधकाम विभागाला त्या ठिकाणी दिली. भारत सरकारांतर्गत शहापूर आणि मुरबाड या रस्ता महामार्गावरील 23 गावांशी संपर्क असलेला हा काळू नदी रस्त्यावरील उत्तुंग असा मोठा असा ब्रिज आज या ठिकाणी नामस्त झाला, उद्ध्वस्त केलेला आहे. याचा अंतर्गत हा नवीन रस्ता पर्याय असा तयार करावा या उद्देशाने जोरदार या पुलाचे काम चालू आहे. एवढीच एक प्रार्थना आहे की लवकरात लवकर रस्ता चालू होऊन हा तुटलेला संपर्क दोन्ही तालुक्याशी या गावाला जोडला जावा हीच या ठिकाणी असलेल्या शासनाला कॉन्ट्रॅक्टरना विनंती. धन्यवाद. तरुणाईचा सर्वात आवडता खेळ क्रिकेट असला तरी आजही मातीतल्या खेळाची आवड तरुणाईमध्ये असून खालापूर तालुक्यातील तरुणाईमध्ये या मातीतल्या म्हणजेच कुस्ती स्पर्धेत तरवेज करण्यासाठी खालापूर तालुक्यातील देवनावे ग्रुप ग्राम पंचायत समर्थ विकास आघाडीच्या वतीने कुस्ती निवड चाचणी घेण्यात आली. यावेळी तालुक्यातील 130 जणांनी भाग घेतला होता. तर यावेळी जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती नरेश पाटील यांनी उद्घाटन केले. यावेळी कामोठे येथे जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा होणार आहेत. त्या ठिकाणी खालापूर तालुक्यातील गट यशस्वी होण्यासाठी ही निवड चाचणी घेण्यात आली असून 8 विभागीय गटात ही स्पर्धा देवनावे ग्राम पंचायत समर्थ विकास आघाडीच्या सहकार्याने घेण्यात आली होती. या प्रसंगी जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण सभापती नरेश पाटील, ज्येष्ठ नेते रामकृष्ण तावडे, देवनावे ग्राम पंचायत सरपंच तथा राष्ट्रवादी जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे, शेकापचे ज्येष्ठ नेते महादेव लाले, माजी सभापती व विद्यमान पंचायत समिती सदस्य श्रद्धा साखरे, संजय कडव आदी मान्यवरांसह क्रीडा रसिक उपस्थित होते. समजतात त्याला ते अवगत होतात अशा पद्धतीचा हा खेळ आहे आणि या खेळामध्ये आपण सारे चांगल्या प्रकारे नाविन्य मिळवावं, आपलं चांगला खेळ दाखवा आणि पुढे चांगलं आणखी जिल्हास्तरीय असेल किंवा राज्यस्तरावरती आपलं नाव मोठं करावं, तालुक्याचं नाव त्याच्यातून निश्चितच मोठं झाल्याशिवाय राहणार नाही. कल्याण टिटवाळा येथील सुप्रसिद्ध उद्योगपती श्री राजाभाऊ पाटकर यांनी वैद्यकीय क्षेत्रात एक नवीन मुहूर्तमेढ रोवली आहे.
फिलिप्स कंपनीने जगात प्रथमच लॉन्च केलेली अत्याधुनिक अशी थ्री टेनचा अल्ट्राफास्ट डिजिटल MRI व 1:8 स्लाइस अल्ट्राफास्ट सिटी स्कॅन मशीन भारतात प्रथमच कल्याण शहरात आणून इतिहास घडवला. कल्याण येथील खडकपाडा सर्कल येथे न्यूट्रेक डायग्नोस्टिक सेंटर या हॉस्पिटलचे भव्य उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री महादेव जानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. श्री राजाभाऊ पाटकर यांनी न्यूट्रेक हॉस्पिटलमध्ये जगातील सर्वात मोठी MRI मशीन सर्वसामान्य लोकांसाठी उपलब्ध केल्याने यामुळे अनेक गरजू लोकांच्या सुविधा पूर्ण होण्यास मदत होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून CM चषकाचे आयोजन राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आयोजित करण्यात आले आहे. या स्पर्धेतून सुमारे 50 लाख युवकांशी जोडण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे. या संपूर्ण स्पर्धेचे आयोजन राज्यमंत्री रवींद्र चव्हाण आणि माजी उपमहापौर मोरेश्वर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले आहे. देशातील सर्वात मोठ्या क्रीडा व कला महोत्सवाचे आयोजन संपूर्ण महाराष्ट्रात होत असून त्यानिमित्त 146 कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रामध्ये विविध कला व क्रीडा स्पर्धेचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले. शुक्रवार दिनांक 30 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 ते रात्री 9 वाजेपर्यंत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत डोंबिवली पूर्वेतील पाटीदार भवन दावडी येथे उज्ज्वला नृत्य स्पर्धेची सुरुवात झाली. या कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार कपिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कल्याण व डोंबिवलीकरांनी मोठ्या प्रमाणात नृत्य स्पर्धेत भाग घेऊन आपला सहभाग दर्शवला. लोकांसाठी रवींद्र जाधव. राज्याचे फडणवीस यांनी CM चषक नावाची संकल्पना काढली आणि महाराष्ट्रात तमाम युवकांना कला आणि क्रीडा या क्षेत्रामध्ये चांगलं चांगलं प्रोत्साहन कसं मिळेल, त्यांना एक व्यासपीठ कसं मिळेल, त्यांना एक संधी कशी मिळेल त्यांची कला किंवा क्रीडा सादर करण्याची, तो प्रयत्न या CM चषकाच्या माध्यमातून सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी केला. जवळजवळ 288 विधानसभा क्षेत्रामध्ये हा कार्यक्रम संबंध महाराष्ट्रभर घेतला जातोय. आज आपण इथे जो CM चषकच्या माध्यमातून क्रिकेटचं आयोजन जे बघतो ही फक्त विधानसभा लेवल आहे, यानंतर पुन्हा जिल्हा लेवल असणार आहे, जिल्हास्तर असणार आहे, त्याच्यानंतर पुन्हा राज्यस्तर असणार आहे आणि राज्यस्तराच्या त्या स्पर्धेसाठी दस्तुरखुद्द मुख्यमंत्री महोदय त्यांच्या उपस्थितीत हे सगळे सामने तिथे खेळवले जाणार आहेत. एक युवा वर्गाला एक चांगलं प्रोत्साहन आणि प्रेरणा देण्याचं उद्दिष्ट या माध्यमातून सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांचं आहेच. शिवाय त्या व्यतिरिक्त केंद्र आणि राज्य या माध्यमातून ज्या वेगवेगळ्या योजना आतापर्यंत आलेल्या आहेत त्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा मानस देखील या क्रीडा स्पर्धेंच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांचा आहे. कारण की याच्या क्रीडा स्पर्धेला आपण बघितलं असेल की आयुष्यमान भारत या योजनेचं नाव आणि प्रत्येक खेळाला आणि प्रत्येक कलेच्या प्रकाराला, कालामची नृत्य स्पर्धा झाली तिलासुद्धा उज्ज्वला नृत्य स्पर्धा म्हणून तिचं नाव होतं, प्रत्येक योजनेचं नाव त्या प्रत्येक त्या कला आणि क्रीडेच्या प्रकाराला, जेणेकरून त्या कला आणि क्रीडेचा प्रचार आणि प्रसार त्या त्या क्षेत्रामध्ये व्हावं हा यामागचा माननीय मुख्यमंत्री महोदयांचा उद्दिष्ट आहे. आणि निश्चितच संबंध महाराष्ट्रभर युवा मोर्चा आणि भारतीय जनता पार्टीची टीम सगळे आम्ही कटिबद्ध आहोत की हे कार्यक्रम जास्तीत जास्त चांगले कसे पार पडतील हा आम्ही प्रयत्न करतोय. जवळजवळ आत्तापर्यंत आलेली जी आकडेवारी आहे संबंध महाराष्ट्रभर जवळजवळ 50 लाख युवक या वेगवेगळ्या कला आणि क्रीडा या स्पर्धांमध्ये भाग घेत आहेत. आमचे स्पेशल रिपोर्ट हे वार्तापत्र आणि विशेष कार्यक्रम पाहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा. तुर्तास मी रजा घेते, पण तुम्ही पाहत रहा लोकी न्यूज चॅनल 7 आमचा आवाज तुमचा.